हरिओ, मैं अस्मिताग्राम हाबदे, मैं विरार उपासना केंद्रातून बोलते. अनुभव खूप आहेत, पण मी आज अनुभव जो सांगणार आहे ना, तो आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. मी एका फंडातून ना 50,000 रुपये घेतले होते. आमचा बिझनेस आहे इमिटेशनचा, तर ते पैसे द्यायचे होते, 15 ऑगस्टला द्यायचेच होते. आणि आमचा बिझनेस काही चालत नव्हता, तर तेवढे पैसे आमच्या बिझनेसमध्ये उभेच नाही राहिले. म्हणजे 1,000 रुपयेसुद्धा नव्हते द्यायला. आणि एक माणसाने आम्हाला कबूल केली होती की आम्ही तुम्हाला देऊ म्हणून व्याजाने पैसे. तर 13 तारखेला माझे मिस्टर ते पैसे घेण्यासाठी मालाडला गेले. तर तिथे ते मागच्या माणसाने टायमिंग दिलं, 4:30 पासून माझे मिस्टर थांबले होते. तर त्या माणसाने 7:30 टायमिंग दिलं की 7:30 मी देतो म्हणून, 7:30 पण नाही दिलं, 8:30 देतो म्हणून सांगितलं. तेव्हा पण नाही, 9:00 टायमिंग दिला तेव्हा पण नाही. त्या माणसाने अक्षरशः 9:00 नंतर फोनच बंद केला, कुठलाही मॅसेज घेत नव्हता किंवा रिप्लाय पण देत नव्हता. आणि मग 9:30 तिथून मग मिस्टर निघाले. आता काय करणार, कारण 14 तारीख आमचे समोर होते आणि 15 तारखेला पैसे देणार होते, द्यायचेच होते. 14 तारखेला आम्ही कुठून पैसे देणार, असं झालं. आणि माझ्या बाजूला मी राहायचे, ते माझ्या बाजूला माझी रूमवालीच होती, कारण मी भाड्यानं राहते, तिथे रूमवालीच होती. तर मला म्हणते, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात, मिस्टर तर तिकडेच होते. मी बोलली, काय सांगू, म्हणजे एवढं टेन्शन आहे ना की मला उद्याच्या दिवसामध्ये 50,000 रुपये जमा करायचे आहेत, आणि आजला माझ्याकडे 1,000 रुपये पण नाही आहेत. मिस्टर पण तिकडेच गेले, ते सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहेत. मग तिने तिच्या नवऱ्याला बोलली की, मी बोलली तिला की तुमच्याकडे असले तर मला तुम्ही द्या, 10-20 काय असतील ते द्या, व्याजाने काय द्यायचे ते द्या, मी तुमचे परत करीन 2 महिन्यामध्ये. तर ती बोलली, मी मिस्टरांना बोलते. मग ती मिस्टरांजवळ गेली, तर तिच्या मिस्टरांनी आम्हाला बोलवले, तरी तुम्हाला किती लागतील. बोललं, तसे 50,000 लागणार आहेत आम्हाला, तुम्ही किती देऊ शकता. ते बोलले, आमचं एक फंड आहे, त्याच्यातून मी तुम्हाला 30,000 करून देईन. तरी पण 20,000 प्रश्नच होता, हे कुठून आणायचं. मग माझी बहीण आहे, माझी सख्खी बहीण नाही पण माझ्या काकांची मुलगी आहे, मी तिला फोन फक्त लावला मला 10,000 रुपये दे म्हणून. तर तिने एक शब्दाने पण विचारले नाही की कशासाठी पाहिजे. ती बोलली, ठीक आहे तू उद्या पाठवून दे भाऊजी ना, मी देते म्हणून. तिने 10,000 दिले. आणि दुसरी एक ह्यांच्या मावशीची सून आहे, तिने पण विचारलं नाही कशाला पाहिजे, तिने पण 10,000 दिले. आणि दुसऱ्या दिवशी रात्री स्वप्न पडलं की बापू दरवाज्यात आले, पण एकही शब्द न बोलता ते तसेच माघारी फिरून गेले. तर ते कुठे गेले, तर ते माझे पैशाची 50,000 सोय करायसाठी ते गेले. ते मला 30,000 त्याने थोड्या व्याजामध्ये मिळवून दिलं, त्याला जास्त व्याज नव्हतं, पण ते मी 1 वर्षामध्ये पेड केले. आणि 20,000 मिळाले ना, ते बिना व्याज मिळाले, ते सुद्धा मी पेड केले. हा अनुभव आमच्यासाठी खूप मोठा होता, कारण एका दिवसामध्ये 50,000 रुपये जमा करायचे होते आणि आमच्याकडे 1,000 रुपयेसुद्धा नव्हते. तर बापू हा असा आहे, कुठल्याही परिस्थितीत तो हजरच राहतो.